पाच चा पाढा मल्टिप्लिकेशन टेबल ऑफ फाईव्ह आज आपण शिकूयात पाचचा पाढा आणि सोबतच शिकूयात लहान संख्यांचा पाढा मोठ्या संख्येच्या पाढ्याने शोधला जाऊ शकतो पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस काय मोजत आहेस वंदना मी घड्याळात मिनिटे मोजत होते तू मध्येच बोलल्यामुळे मी, मी विसरले आता परत मोजावे लागेल की किती मिनिटे झाली आहेत तू मिनिटे कशी मोजत आहेस हे हा जो नंबर आहे त्यांच्यामध्ये खुणा आहेत ते मिनिटे दर्शवत आहेत मिनिटे जाणून घेण्यासाठी यांना मोजावे लागेल अग मोजण्याची गरज नाहीये मग कसे ओळखणार की किती मिनिटे झाली आहेत मी तर पाचचा पाढा म्हणतो पाढ्याचा मिनिटांशी काय संबंध सरळ सरळ संबंध आहे हे, हे बघ या सर्व अंकांमधील अंतर पाच मिनिटे आहे आणि पाचच्या पाढ्यातील सर्व अंकांमधील अंतर देखील पाच आहे एवढेच सोपे असेल तर तूच सांग की घड्याळात किती मिनिटे झाली आहेत हे, हे बघ आता मिनिट काटा दहावर आहे म्हणजे याचा अर्थ पन्नास मिनिटे झाली आहेत कसे पाचचा पाढा बघितला तर पाच दहे पन्नास म्हणजे पाचच्या पाढ्यात दहानी गुणल्यास पन्नास येतील पाचचा पाढा तर मला देखील येतो पण मी कधी हा विचार केला नाही की मिनिटे मोजण्यासाठी देखील पाचचा पाढा उपयोगी येऊ शकतो आता मिनिटे मोजण्यासाठी तू माझ्याप्रमाणेच पाचच्या पाढ्याचा वापर कर म्हणजे तुला एक एक करत मिनिटे मोजावी नाही लागणार हो आता मी असंच करीन पण तू पाचचा पाढा लिहिलास तरी कसा जसे चारचा पाढा चार चार जोडून लिहिला होता तसेच पाचचा पाढा पाच पाच जोडून लिहिला पण मी दोन आणि तीनच्या पाढ्याच्या मदतीने पाचचा पाढा लिहिला आहे दोन आणि तीनच्या पाढ्यापासून पाचचा पाढा कसा काय लिहू शकतो मी तुला दोन आणि तीनच्या पाढ्यापासून पाचचा पाढा लिहून दाखवते दाखव हे बघ हा दोनचा पाढा आहे आणि हा तीनचा पाढा आता यातून पाचचा पाढा लिहिते थांब पहिले मी पाचचा पाढा देखील लिहितो त्यामुळे हे कळणे सोपे जाईल की तू बरोबर लिहीत आहेस की नाही आता बघ बे एक आणि तीन एके तीन दोन अधिक तीन केल्यास उत्तर येईल पाच म्हणून आपण लिहू पाच एके पाच मला नाही वाटत की पुढचा नंबर आपण असा ओळखू शकू अगदी असेच जाणून घेऊ शकतो बघ बे दुणे चार असतात आणि तीन दुणे सहा असतात चार अधिक सहा केल्यास उत्तर येईल दहा म्हणजेच पाच दुणे दहा होतील सांग बरोबर आहे ना अरे वा आता तर आपण दोन आणि तीनच्या पाढ्यांच्या तिसऱ्या नंबरच्या संख्या सहा आणि नऊ जोडून पाचच्या पाढ्यातील तिसरी संख्या शोधू शकतो जी आहे पंधरा असेच आपण दोन आणि तीनच्या पाढ्यांचे अंक जोडून पाचचा चा पाढा जाणून घेऊ शकतो आता मला समजले मोठ्या संख्यांचा पाढा काढण्यासाठी छोट्या संख्यांच्या पाढ्यांचा उपयोग करू शकतो हो आता मला देखील समजले आहे आता मी सुद्धा पाचचा पाढा म्हणून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करते पाच एके पाच पाच दुने दहा पाच त्रिक पंधरा पाच चोक वीस पाचा पाचा पंचवीस पाच सख तीस पाचा साता पस्तीस पाच चाळीस पाच नवे पंचेचाळीस पाच दहा पन्नास हो आता घड्याळ बघूयात जर मिनिट काटा सहावर आहे तर पाच चा पाढा सहा पर्यंत म्हणून तुम्ही सांगू शकता की तीस मिनिटे झाली आहेत आणि वर असल्यास पंचेचाळीस मिनिटे हो घड्याळ बघण्याचा हा योग्य मार्ग आहे आज आपण शिकलो पाचचा पाढा आणि सोबतच बघितले की मोठ्या संख्येचे पाढे माहीत करून घेण्यासाठी त्यांच्या छोट्या संख्यांचे पाढे वापरले जातात जसे पाचचा पाढा माहीत करून घेण्यासाठी वंदनाने तीन आणि दोनच्या पाढ्यांचा वापर केला